गायत्री उपासनेबाबत ज्या वेळेला मी आपल्याशी चर्चा केली त्यावेळी त्याला प्रचंड प्रतिसाद आला। माझ्या लक्षात असं आलंय की आपण सगुणाकडून निर्गुणाकडे जाताना सगुणाचा पांगुळ गाडा हा अत्यावश्यक आहे आणि विशिष्ट उत्क्रांतीच्या अवस्थेनंतर तो सोडून द्यायचा असतो। म्हणजे लहान मूल जो पांगुळ गाडा वापरतं ते मोठं झाल्यावर वापरत नाही, ते सोडून द्यायचं असतं। गौतम बुद्धाने एक छान सांगितलेलं आहे की एक तराफ असतो, त्या तराफ्यातून ज्या वेळेला एका बेटावरती एक मनुष्य अडकतो आणि त्या बेटावर अनेक श्वापद असतात, मगरी असतात, साप असतात आणि त्यामुळे तिथं जीवन जगणं कठीण असतं, हे बघून तो मनुष्य एक वाळलेल्या लाकडांचा तराफा बनवतो, तो वेलीनी बांधतो आणि त्या बेटातून निघतो आणि मग काही दिवसानंतर तो एका समुद्र किनाऱ्याच्या गावाला पोहोचतो। तिथं असं होतं की तो मनुष्य तराफा सोडायला तयार होत नाही, ज्या तराफ्यामुळं मला माझा जीव वाचवला तो तराफ्याचे माझ्यावर उपकार आहेत, त्यामुळे मी काय तो तराफा सोडत नाही। गौतम बुद्धांनी आपल्या भिक्खूला आपल्या संवादामध्ये विचारलेला आहे, एक प्रश्न विचारलेला आहे, काय भिक्खूनो तुम्हाला काय वाटतं? त्यांनी तो तराफा सोडत नाही, गावामध्ये जिथं जाईल तिथं तो तराफा आपल्या डोक्यावर घेऊन जातो, हे त्याचं बघणं योग्य आहे का? त्यावेळी सगळे भिक्खू सांगतात की अजिबात योग्य नाही। गौतम बुद्ध विचारतात की का योग्य नाही, ते सांगतात की त्या तराफ्याचं काम झालेलं आहे, याचा अर्थ तो कायम डोक्यावर घेऊन फिरायचं नसतं, पुन्हा दुसऱ्या कामामध्ये आपण गुंतायचं असतं। बुद्ध म्हणतात की अगदी बरोबर तुम्ही उत्तर दिलं। त्याचप्रमाणे मला असं लक्षात येतं की ज्या वेळेला समाजामध्ये अनेकांना भौतिक अडचणीमुळं दुःखामुळं इतके ते वैतागलेले आहेत, इतके बांधलेले आहेत, त्यांच्या मनाला, त्यांच्या शरीराला, त्यांच्या अनेक ठिकाणी असे जखडलेले आहेत आणि या जखडलेल्या अवस्थेमध्ये त्यांना काहीतरी धडपडण्याचा मार्ग पाहिजे असतो आणि मग काही वेळेला लोक चुकीचं मार्गदर्शन करतात, हे असं करा, हे बळी द्या, नाग बळी द्या, हे करा, ते करा आणि यामध्ये त्या माणसांचं आयुष्याचं श्रममूल्य म्हणजे त्यांनी कमावलेला पैसा, नागदागिने, अमूल्य वेळ हा त्याच्यामध्ये व्यर्थ जातो। आणि या गोष्टीसाठी काही का असे ना, ज्यांनी या मार्गावर काही पावलं टाकलेली आहेत त्यांनी हंस क्षीर न्यायानी लोकांना जरूर समजून सांगावं की यामध्ये यातला अर्थ खरा असा आहे, त्याच्यावर लादलेली पुटं अशी आहेत, हे धर्माचा खरा वृक्ष असा आहे आणि त्याच्यावर वाढलेली बांडगुळ आहे। म्हणजे जसं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला हा सूर्यने हा जयेंद्र सांगितलं, तशी सांगण्याची सुद्धा जबाबदारी काही लोकांच्यावर आहे असं मला निश्चित वाटतं। आज मी आपल्याला जे सांगणार आहे त्याच्यामध्ये देवी उपासनेबद्दल लोकांना एक उत्सुकता असते की नेमकं काय करायचं। आता यामध्ये आपण एक बॅकग्राऊंड आपली लक्षात ठेवा की भारतामध्ये शिव आणि पार्वती हे संकुल धर्मामध्ये सर्व ठिकाणी आहे। म्हणजे जर तुम्ही अनेक ठिकाणी आपल्या इथल्या ठिकाणी जरी बघाल तरी त्यावेळेला देवीची अनेक नावं आहेत, अंबाबाई आहे, टेंबलाई आहे, मरगाई आहे, इंजूबाई आहे आणि अशी जी नावं आहेत त्याप्रमाणे देवीची अनेक नावं आहेत। माहेश्वरी कोण म्हणतं, कोण त्रिभुवन म्हणजे त्रिपुर सुंदरी म्हणतं, बगलामुखी म्हणतं आणि अनेक नावांनी उमा पार्वती, गौरी, कात्यायनी अशी अनेक नावं आहेत आणि शिवस्वरूपाचं जे आहे त्याच्यामध्ये ज्योतिबा, मसोबा, बिरोबा ही अशी अनेक नावं आपल्या याच्यामध्ये आहेत। आणि एक जर आपण बघाल तर ही सगळी नावं किंवा ह्या सगळ्या देवता आणि देव हे आपल्या भारतीय संस्कृतीशी ज्या पद्धतीने जोडलेले आहेत त्यामध्ये
आपली ही कृषी संस्कृती आहे, कृषी प्रधान देश आहे हे आपण विसरू नका. ही इथल्या बहुजनांची समृद्ध कृषी संस्कृती ही पर्यावरणाला कशी पूरक आहे याचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. आणि ही निरीश्वरवादी संस्कृती आहे हे लक्षात घ्या. त्या चमत्काराला स्थान नाही, यज्ञाला स्थान नाही, आणि त्यामुळं त्यातील जे सण सुद्धा आहेत ते सण नागपंचमी आहे, बैलांच्यासाठीचा बेंदूर आहे, काळ्या आईची भुईम आहे, दिवाळी गाई म्हशी ओवाळी अशा तऱ्हेची गीतं आहेत, नंतर बळीचं राज्य येऊ अशी गीतं आहेत. आणि ह्या सण किंवा कृषी संस्कृतीच्या संस्कारामध्ये धर्माच्या नावाने फसवणुकी शोषणाला स्थान नाही ही बळीराजाची कृषी संस्कृती आहे. म्हणून महाराष्ट्रातील संत परंपरा जर बघाल तर त्याच्यामध्ये शुद्धाचरण, सहिष्णुता, परोपकार, त्याग, सर्वांचं कल्याण व्हावं अशी ही कृती संतांची लक्षणं मानलेली आहेत. आणि त्यामुळं उच्च नीच, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, जाती धर्म हे भेदाभेदाला तिलांजली संतांनी दिलेले आहेत आणि सारी परमेश्वराची लेकर असं आपण मानतो. आता या संतांच्या संदेशानुसार आपण जर बघितलं तर देवी उपासनेकडे आपण बघताना आपण हे बघितलं पाहिजे की ही देवी ही कृषी संस्कृतीची आहे आणि त्याच्यामध्ये शिव जो आहे हा शिवाला नंतरच्या काही लोकांनी त्यांच्या स्वतःच्या व्यवसायासाठी धर्म हा नावाचा धंदा करत असताना त्यांनी त्याला स्मशानवासी देव ठेवला. आता ही गंमत अशी आहे की शिव जर स्मशानवासी आहे तर जी 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यावर लोकांनी केलेलं दान तुम्हाला कसं चालतं हे आश्चर्य वाटण्यासारखा भाग आहे. आता याच्यामध्ये दुर्गा सप्तशती हा जो भाग आहे भारतीय संस्कृतीमधला तो सुद्धा भाग असाच आहे की तो शिव आणि पार्वतीचा संवाद आहे. आता जर तुम्ही हरिद्वारला गेलात, हरिद्वारला मी अनेक वेळा गेलो, हरिद्वारला दक्ष यज्ञाची जागा आहे. दक्ष यज्ञाची जागा म्हणजे त्या ठिकाणी दक्ष राजांनी एक यज्ञ आरंभलेला होता आणि त्या यज्ञाला हा स्मशानवासी जावाई कैलास निवासी शिवाला त्यांनी निमंत्रण दिलेलं नव्हतं, पार्वती आलेली होती. आणि त्यावेळेला पार्वतीला असं लक्षात येतं की आपल्या नवऱ्याचा अपमान या ठिकाणी होतोय, त्यावेळी तिने आपण त्या यज्ञकुंडामध्ये ती उडी मारते आणि प्राणत्याग करते. ही ज्या वेळेला कैलासला शिवांना कळतं त्यावेळी ते येतात आणि पूर्ण यज्ञ उद्ध्वस्त करतात आणि देवीचं जे शरीर असतं ते अत्यंत क्रोधीतून फिरत असताना इतर देवतांच्या लक्षात येतं की शिव जर संतापला तर या पृथ्वीचा नाश होईल, म्हणून ते त्या देवीच्या अवयवांचे अनेक तुकडे करतात. आणि जिथं जिथं शिव फिरतात, कर्नाटकात कर्ण पडला म्हणून त्याचं नाव कर्नाटक, करवीरमध्ये हात पडला म्हणून त्याचं करवीर, अशी पौराणिक कथा आहे. यावर तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे असं नाही, परंतु भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये देवीची स्थानं आहेत आणि म्हणून शक्तीपीठ त्याला म्हणतात. आता जर शक्तीपीठामधले दोन भाग आहेत की एक तंत्र भाग सुद्धा आहे. गुवाहाटीला मी गेलो होतो, गुवाहाटीला कामाख्या हे जे भारतामधलं आहे ते देवीचं तांत्रिक पीठ आहे. त्या ठिकाणी तंत्र जे होतं त्याचा आपण नंतर विचार करू, पण मुळामध्ये भारतभर दुर्गा सप्तशतीला एक महत्वाचं स्थान आहे. आता दुर्गा सप्तशतीमध्ये देवीची अनेक नावं आहेत, जसं गुवाहाटीला भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, त्रिपुरसुंदरी, भुवनेश्वरी अशी विविध नावांनी देवीची स्वरूप पूजली जातात. तसंच हरिद्वारच्या मंदिरामध्ये आपल्याला दिसेल की सगळी देवीची जी रूप आहे त्याची सुंदर पेंटिंग त्या ठिकाणी केलेली आहे. याचा अर्थच असा की भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये कृषी संस्कृतीमध्ये जे जे आपले पूर्वज आहेत त्यांनी या देवीचं स्वरूप या ना त्या स्वरूपामध्ये पूजलेलं आहे, पण ती सगळी उमा पार्वती गौरी आहे. आता डिस्टॉर्शन कसं होतं, ज्या वेळेला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी
दाक्षायणी नमोस्तुते असा मूळ मंत्र आहे. पण दाक्षायणीच्या ऐवजी नारायणी नमोस्तुते घातलं जातं. नारायणी ही विष्णूची पत्नी असं मानलेलं आहे हिंदू धर्मामध्ये. लक्ष्मी ही विष्णू पत्नी मानली, नारायणाची पत्नी. ती शिवाची पत्नी कशी असू शकेल? हे डिस्टॉर्शन काही विकृत पद्धतीच्या लोकांनी धर्माचा धंदा करताना वापरलेलं आहे, ते आपण सोडून देऊ. मुळात यामध्ये नेमकं काय आहे? दुर्गा सप्तशतीच्या उपासनेमध्ये, दुर्गा सप्तशतीच्या उपासनेमध्ये असं म्हटलं जातं की शिव आणि पार्वतीचे हे डायलॉग असताना याच्यामध्ये ती दुर्गा काही वेळेला जसं भक्तांचं कल्याण करणारे तसं रौद्र रूप धारण करणारे, ती मग चंड मुंड या राक्षसांचा विनाश करते, नंतर ती अनेक राक्षसांचा निपात करते. म्हणून तिचं स्वरूप जे आपण दाखवलेलं आहे ते शत्रू निवारणार्थ तिची पूजा केली जाते असं भाग आहे. माणसाच्या मनामध्ये उपजतच एक फिअर फोबी असतो, त्याला जगायची भीती वाटते, त्याला अंधाराची भीती वाटते, त्याला निसर्गाच्या आपत्तीची भीती वाटते, त्याला रोगराईची भीती वाटते आणि त्याला मृत्यूची सुद्धा भीती वाटते. ह्यावर मात करण्यासाठी तो जो आधार शोधतो त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करावेत असा एक पूर्वीपासूनचा संकेत आहे. त्या पाठामध्ये काय भाग आहे की दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये कवच आहे, कीलक आहे, अर्गल आहे आणि 13 अध्याय आहेत. त्या 13 अध्यायामध्ये देवीचं चरित्र त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. मग कुंजिका आहे त्याच्यामध्ये, म्हणजे कुंजिका हा साधारणपणे दुर्गा सप्तशतीच्या 700-700 श्लोकांचा अर्क आहे म्हणा. म्हणजे ती एक किल्ली आहे, त्या किल्लीनं तुम्ही आंतरजगताचं कुलूप खोलता असा त्याचा संकेत आहे. म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायविचे हा देवीचा 99 मंत्र आहे. नंतर कुंजिका स्तोत्र, काही लोक कुंजिकाची आवर्तनं करतात, काही हा जो 99 मंत्र आहे 9 बीजांचा मंत्र म्हणून त्याला 99 मंत्र म्हणतात. त्यामध्ये त्या देवीची ऐं म्हणजे सरस्वती, ह्रीं म्हणजे लक्ष्मी, क्लीं म्हणजे काली, तर विविध रूपामधून ती शक्ती प्रगट होते आणि तिची आपल्यावरती कृपा असावी किंवा तिची दारं आपल्यासाठी उद्घाटित असावीत असा हा संकेत आहे. काहींचा अनुभव असा आहे की दुर्गा सप्तशतीचा पाठ कोल्हापूरच्या अंबाबाईपासून बदामीची बनशंकरी असो, उज्जैनीची गदकालिका असो, मदुराईची मीनाक्षी टेम्पल असो, कन्याकुमारीची कन्याकुमारी देवी असो, विंध्याचलवासिनी असो, अशा अनेक शक्तीपीठामध्ये हाच पाठ वाचला जातो संस्कृतमधला आणि काही ठिकाणी त्या त्या लँग्वेजमध्ये वापरतात. तर ओरिसामध्ये मी बघितलं की ओरिसाच्या ओरिया लँग्वेजमध्ये ते त्याचे श्लोक आहेत. मराठीमध्ये सुद्धा सप्तशतीची पाठ आहे. त्यामुळं या 99 मंत्राची अनेक जप नित्यनिमित करणारे लोक आहेत. म्हणजे जर तुम्हाला ते करायचं असेल तर सप्तशतीचा पाठ बघा. त्या सप्तशतीच्या पाठामध्ये तुम्ही देवी कवच करावं, ज्याच्यातून मागच्या ह्याला मी सांगितलं की ऑटो सजेशन प्रमाणे तुम्हाला असं वाटतं की तुमची पूर्ण शरीर, तुमची संपत्ती, तुमची घरदार, तुमची कुटुंब, बायका मुलं ह्यांना एक सुरक्षा, एक मानसिकरित्या तुम्ही कल्पना करता, त्याचा त्यांना उपयोग होतो, त्यांचं कुठलंही संकट येऊ नये अशी तुमची इच्छाशक्ती तयार होते. आता यामध्ये सुद्धा काही भाग पाडलेले आहेत. जसं छत्रपती शाहू महाराजांना क्षुद्र म्हटलं, त्यांना पुराणोक्त मंत्र म्हटले, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला सुद्धा वेदोक्त म्हटले नाही, तर वेदोक्त पुराणोक्त दोन्हीलाही आग लावा, त्याच्यामध्ये फारसा अर्थ नाही. या दुर्गा सप्तशतीच्या भागामध्ये सुद्धा पुराणोक्त, तांत्रिक हे आणि वेदोक्त आणि तांत्रिक असं दोन्ही पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये वेदोक्त म्हणणारे फार शाने आणि तंत्राचे देवी सुक्त, तांत्रिक देवी सुक्त म्हणणारे क्षुद्र असा भेदभाव बाळगायचं काही कारण नाही. ज्याला जो अर्थ पडतो ते वाचावा. माझं म्हणणं आहे मुळात दुर्गा सप्तशतीचं गोरखपूरची प्रेसच्या ज्या कॉपीज आहेत त्या अतिशय चांगल्या आहेत. त्याच्यामध्ये हिंदी अनुवाद सुद्धा आपल्याला मिळतो, पॉकेट साईजच्याही सप्तशती मिळते.
आणि मग दुसरा भाग असा येतो की हे 9 दिवसाचं अनुष्ठान केलं जातं. आता कोल्हापूरला नवरात्रीमध्ये लाखो लोक यायचं कारण असं की ही दुर्गा आहे, अंबाबाई आहे, ती महालक्ष्मी नव्हे. लोकांचा भ्रम आहे की पैसा देणारी ती आहे म्हणून मोठ्या संख्येने येत असाल तरी येऊ नका. ती बहुजनांची कृषी संस्कृतीची देवता आहे. म्हणजे एकेकाळी ह्या साऱ्या देवता हे आमचे पूर्वज आहेत, आदरणीय पूर्वज आहेत, त्यांचं स्मरण आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो. आणि म्हणून जीवनामध्ये विविध संस्कार जे आहेत ते मग गृहप्रवेश असो, विवाह असो, अंत्यसंस्कार असो, हे सगळ्या संस्काराच्या माग एक प्रकारचं मानसिक बळ मिळावं हाच भाग असतो. काही ठिकाणी पूर्वी ब्रिटिश कोल्हापूर ब्रिटिश गॅझेटमध्ये सुद्धा काही वर्णन आहेत की म्हणजे ब्राह्मण समाजांनी या दुर्गेच्या पूजेच्या वेळेला वेगवेगळ्या जातीप्रमाणे त्यांचे बलिविधी ठरवलेले आहेत. म्हणजे क्षत्रियांच्या देवीच्या समोर बकर बळी द्यावं, मातंग समाजाच्या देवीसमोर रेडा बळी द्यावा, अशा तऱ्हेच्या ब्रिटिशांनी केलेल्या नोंदी आहेत. याचा अर्थ असा होतो की देवीच्या नावावर माणूस सुद्धा एक निमित्त असतं. देवी देवी काही मागत नाही, पैसे मागत नाही, दागिने मागत नाही, ती सोन्याची अंबारी मागत नाही, सोन्याची पालखी मागत नाही, तिला सोन्यानी मडवलं पाहिजे अशातला भाग नाही. परंतु लोकांच्या मानवी भावनांचं आरोपण आपण करत असतो. आणि मग प्रश्न असा येतो की तुम्हाला जर तुमचं इच्छाशक्ती यामुळे वाढली असं वाटत असेल तर जरूर तुम्ही करा. पण यज्ञामध्ये बकरबळी देणं, कोंबड्या बळी देणं हे प्रकार यज्ञविधी खुद्द शिवाला अमान्य आहेत. शिवाने हे कधी केलेले नाही, त्यामुळे शिवाच्या नावावरती खपवायचं तुम्ही काही कारण नाही. आणि दुसरं माझं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला आपण निरनिराळ्या देवतांच्या बद्दल आपण विचार करतो सर्वसामान्यपणे, त्यावेळेला आम्ही तुम्ही मला सांगा एखाद्या सरकारनं आमदारांना मंत्रिमंडळामध्ये एक एक स्थानं वाटून द्यावीत, तसं कोण तुम्हाला हे वाटून दिलेलं आहे? सोमवार शिवाचा वार, मंगळवार शुक्रवार देवीचा वार, गुरुवार दत्ताचा वार, हे सगळे भ्रम आहेत. हे विशिष्ट लोकांनी धर्माचा धंदा करताना काढलेली नाटकं आहेत, ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायचं कारण नाही. आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगतो, मी 25 वर्ष हे दुर्गा देवीची उपासना करून बघितली आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो क्षात्र तेज वाढण्यासाठी ह्या गोष्टी जरूर करा. तुळजा भवानीवर शिवाजी महाराजांची श्रद्धा होती, तुमची अंबाबाईवर असेल, दुर्गेवर असेल, ज्योतीवर असेल, तर ती श्रद्धा उद्ध्वस्त करा मी असं म्हणत नाही, रिअरेंज करा. म्हणजे एखादी गोष्ट नवनिर्माण करायची असेल तर ती मुळातल्या श्रद्धा उद्ध्वस्त करण्याची गरज नसते, त्या रिअरेंज कराव्या लागतात. आणि म्हणून आपण आत्ताच्या काळामध्ये आपण असं विचार करूया, केवळ कोरोनाची साथ आहे म्हणून नव्हे, एरवी सुद्धा कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही जाण्याची गरज नाही. हृदय तुमचं शरीर हे सुंदर मंदिर आहे, हे मंदिर स्वच्छ ठेवा, चारित्र्य संपन्न ठेवा, पवित्र ठेवा, विचार चांगले करा, कृती चांगली करा, तिथं देव आहे. आणि म्हणून उंबऱ्याच्या आत धर्माचं प्रदर्शन असावं, उंबऱ्याच्या बाहेर असू नये, हे सगळ्याच धर्मांना लागू होतं. म्हणजे आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये चर्चला गेल्यानंतर आकाशातल्या पित्याची कृपा होते, किंवा सगळ्यांनी रस्त्यावरच येऊन नमाज पडल्यानंतर आम्हाला पैगंबर साहेबांची अल्लाची कृपा होते, किंवा देवी देवता अगदी गणपतीच्या ह्याच्यात प्रचंड पैशांची उधळपट्टी करून आम्ही त्यांचे सण साजरे केले म्हणजे आमच्यावर. हे सगळे भ्रम आहेत, ह्या भ्रमामध्ये आपण तरी आता अडकायला नको. आपण या पद्धतीने जाऊया की जसं शरीराला व्यायामाची गरज आहे तसं आपल्या मानसिकरित्या सबळ होण्यासाठी धर्मातले असू देत, सायकॉलॉजीमधले असू देत, विज्ञानामधले असू देत, ते कोणतीही आयुधं वापरा. एखाद्या जिममध्ये तुम्ही जाल किंवा तालमीमध्ये जाल तर पैलवान जोर बैठकही मारतील, कुस्ती खेळतील, रोप क्लाइम्बिंग खेळतील, मलखांब खेळतील. तर आधुनिक पद्धतीने जिममध्ये मुलं वेगवेगळे स्ट्रेन स्ट्रेस या सगळ्याचे वेगवेगळे आधुनिक पद्धतीने वेटलिफ्टिंग पासून स्प्रिंगपर्यंत सगळे व्यायाम वापरतील. ज्याला जे सूट होते ते त्यांनी घ्यावं, बलवान व्हावं. एक विवेकानंदांचा संदेश मी जाता आता सांगतो की त्यांनी उपनिषदातलं एक वचन कोट केले की दुर्बलाला
पृथ्वीचे राज्य भोगता येत नाही आणि स्वर्गाचे राज्य मिळत नाही, त्यामुळे आत्म्याचाही त्याला लाभ होत नाही। आणि म्हणून जर तुम्हाला भौतिक अधिभौतिक सुखाचं जर असेल, चमत्काराच्या मागे लागू नका। तुम्ही कुठल्या बुवा महाराजांच्याकडे जाण्याची गरज नाही, कुठल्या मंदिर मशीद चर्चला जाण्याची गरज नाही। तुम्ही आहे तिथं, बसले तिथं, निसर्गाशी एकरूप व्हा आणि मग तुम्ही बघा तिथंच दुर्गा शक्ती आहे, तिथंच शिवशक्ती आहे। आणि म्हणून शिवशक्तीच्या या उपासनेबरोबर एक तांत्रिक भाग आहे की ज्याला श्री सुप्त उपासना म्हणतात, त्याच्याबद्दल मी आपल्याला नंतर सांगेन। आपण एवढं ऐकून घेतलं त्याबद्दल आपण जरूर प्रतिसाद द्या। माझा डॉक्टर सुभाष देसाई चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, तुमच्याकडे हे ऑडिओज आपोआप येऊन पडतील। आणि दुसरी माझी वेबसाईट आहे www.subhashkdesai.com, त्यावर जा। माझी त्याच्यावरती एकूण 100 पुस्तकांपैकी 23 पुस्तकं तुम्हाला PDF फ्री तुम्ही वाचू शकाल आणि इतरही तुम्हाला त्याच्यावर माहिती मिळेल। आपण जरूर त्याचा लाभ घ्यावा।